सर्व साधक बंधु भगिनी हरिओम। 18 नोव्हेंबर हा दिवस मनशक्तीच्या सगळ्या साधकांसाठी एक विशेष दिवस म्हणून आपण गृहीत धरतो आहोत। काय आहे या दिवसाचं महत्त्व? स्वामीजींच्या चेतन प्रेरणेला कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याचा हा दिवस म्हणून आपण समजतो। काय आहे त्यामागची भूमिका? 18 नोव्हेंबर 1993 सायंकाळी 4:15 सुमाराला स्वामीजींनी प्रकाश समाधी घेतली। स्वामीजींनी आयुष्यभर त्यागाला सर्वोच्च प्राधान्य दिलं। या त्यागाचं प्रतीक म्हणजे सूर्य। या सूर्याला साक्षी ठेवून, या सूर्याला वंदन करत स्वामीजींनी 18 नोव्हेंबर 1993 सायंकाळी आपल्या देहाचं समर्पण केलं, म्हणजेच देह पंचतत्वात विलीन झाला, चैतन्य चैतन्याशी विलीन झालं। स्वामीजींनी वारंवार सांगितलं होतं की माझ्या देहाचा कुठलाही भाग राखून ठेवू नका, तसंच कुठल्याही तऱ्हेने समाधी सुद्धा पारंपरिक तऱ्हेने बांधू नका। म्हणून स्वामीजींची पारंपरिक अर्थाने समाधी सुद्धा नाही, फक्त स्वामीजींचं ज्या ठिकाणी अंतिम अग्निसंस्कार झालं ते स्थळ शक्ती शांती स्थळ म्हणून आपण त्याची जोपासना केलेली आहे। 18 नोव्हेंबरला दरवर्षी काहीशे साधक याच शक्ती शांती स्थळाच्या जवळ जमतात। त्याच्या आधी महाराष्ट्रात, भारतात जवळजवळ काही हजार विद्यार्थी, पालक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ज्ञानप्रकाश यात्रा साजरी झालेली असते। काही वेळेला त्या यात्रेला निघण्याचाही तो दिवस असतो, काही वेळेला समाप्तीचा दिवस असतो। त्यासाठी कर्मप्रेरणेची साधना, त्याचा संकल्प म्हणून एक विशेष प्रार्थना मनशक्तीमध्ये केली जाते। ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना करण्यामागचं तत्व सुद्धा स्वामीजींच्या विचारांवर आधारित असंच आहे। स्वामीजी म्हणत असत की पूर्वी मराठ्यांमध्ये एक अतिशय विदीर्ण करणारं चित्र दिसायचं आणि ते म्हणजे सेनापती रणांगणात पडला की सगळ्या सैन्याची दाणदाण व्हायची। स्वामीजी म्हणत असत की मी अखंडपणे कार्य करत राहणार आहे, केव्हा तरी माझाही देह गळून पडेल, देह गळून पडला तर माझ्या देहाला बाजूला सारा, पण कुठल्याही तऱ्हेने तुमचं कार्य थांबवू नका। म्हणून स्वामीजींना एका तऱ्हेने आश्वासन देणारी ही कृतज्ञता प्रार्थना आहे, कृतज्ञता अर्पण करणारी प्रार्थना आहे। स्वामीजींनी जे तत्व साधकांना आखून दिलं त्यानुसार आपलं कार्य चालू ठेवायचं आहे। आपल्याला समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी अखंडपणे कार्य करायचं आहे। या कार्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आणि त्याचबरोबर ज्या स्वामीजींनी आपल्याला ज्ञान दिलं त्यांनाही कृतज्ञता अर्पण करता यावी म्हणून ही विशेष प्रार्थना म्हटली जाते। स्वामीजींच्या चेतन प्रेरणेला कृतज्ञता अर्पण करणारी ही विशेष प्रार्थना आहे। 18 नोव्हेंबरला ही प्रार्थना दरवर्षी घेतली जाते अथवा विशेष प्रसंगामध्ये ती घेतली जाते। लोणाळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये
प्रार्थना सभागृहामध्ये एक तेज प्रतीक आहे, त्याचं नाव आहे महाशून्य बिंदू। पूज्य स्वामीजींच्या संकल्पनेतून साकारलेलं हे एक शक्ती प्रतीक आहे। महाशून्य बिंदू म्हणजे एका तऱ्हेने अथांग विशालतेचं आदर्श प्रतीक आहे। हेतुशुद्ध विचारांनी निर्मिलेलं असं हे शक्ती प्रतीक साधकांच्या हितचिंतकांच्या शक्ती जुळवणुकीसाठी उपयुक्त आहे। साधक हितचिंतक दर महिन्याला आपला मानस आलेख भरतात, अहवाल भरतात आणि तो लोणावळ्याला पाठवतात। दर महिन्याला 18 तारखेला शक्ती जुळवणुकीसाठी हे सर्व मानस आलेख आणि अहवाल महाशून्य बिंदू समोर ठेवले जातात। सत्कृत्य, त्याग, सेवा यांचं पुण्य जणू काही तिथे एकत्र केलं जातं आणि स्वामीजींच्या चेतना प्रेरणेच्या शक्तीसह हे पुण्य सगळ्या साधकांना उपलब्ध होतं। आयुष्यामध्ये घडलेला एखादा चांगला प्रसंग अथवा दुःखद प्रसंग याही वेळेला त्या त्या साधकाच्या आवश्यकतेप्रमाणे त्याची नोंद या महाशून्य बिंदू समोर ठेवली जाते आणि विशेष शक्ती जुळवणुकीसाठी प्रार्थना केली जाते। हे महाशून्य बिंदूचं प्रतीक म्हणजे एका तऱ्हेने निसर्ग तत्वांशी शक्ती जुळवणूक करणारं आहे। स्वामीजींनी संकल्पपूर्वक साकारलेलं हे महाशून्य बिंदू प्रतीक म्हणजे एका तऱ्हेने ओम तरंग शक्ती रंग शक्ती या सगळ्याचं एकत्रित प्रतीक आहे। या महाशून्य बिंदूला साक्षी ठेवून आता आपण स्वामीजींच्या चेतन प्रेरणेला कृतज्ञता अर्पण करणारी प्रार्थना म्हणणार आहोत। सगळ्यांनी महाशून्य बिंदूवर एकाग्र होऊन ही प्रार्थना म्हणावी। या प्रार्थनेचा सुरुवातीचा काही भाग हा सगळ्या साधकांच्या तर्फे हा मी उच्चारणार आहे आणि त्यानंतर आपण सर्व साधकांनी योग्य वेळेला या प्रार्थनेमध्ये साथ द्यायची आहे। चला आपण सुरुवात करूया। हरिओम। पूज्य स्वामीजींच्या चेतन प्रेरणेशी एकाग्र संपर्क प्रार्थना। प्रकाश साधनेकडून प्रकाश समाधीकडे आणि तेथून अमर्याद प्रकाश शक्तीशी एकरूप होणाऱ्या स्वामीजींना आमचा विनम्र प्रणाम। नम्रतेने, निष्ठेने, ज्ञानपूर्वक स्वामीजींनी आखून दिलेल्या मार्गाने आम्ही यापुढेही कार्य करीत राहू। स्वामीजी म्हणत असत, कदाचित हा ज्ञानकार्याचा झेंडा माझ्या देहमुक्तीमुळे हातातून गळून पडेल, तेव्हा माझ्या देहालाही बाजूला सारा, पण ज्ञानकार्याचा झेंडा खाली पडू देऊ नका। स्वामीजी, तुमचा देह सोडून तुम्ही विशालाशी एकरूप झाला आहात, आम्ही तुमच्या हातातील ज्ञानझेंडा खाली पडू दिलेला नाही आणि देणारही नाही। आता आम्हाला आपले कार्य पुढे चालू ठेवायचे आहे, ते आम्ही करीत राहू हाच आमचा निर्धार। आमच्या सर्व प्रेरणा शुद्ध राहोत, आम्ही सर्व एक राहू, एक विचार करू, एकत्र कार्य करू आणि त्यासाठी आमच्यातील प्रत्येक जण म्हणेल, जा जा, हे पुण्य वैभव स्वामीजी, हे पुण्य वैभव स्वामीजी, तुमचे जाणे तुमचे जाणे हे अनेकांना प्रेरणा ठरू दे, हे अनेकांना प्रेरणा ठरू दे।
वेदांनी सूर्याला सांगितलेला छोट्याशा दिव्याचा निरोप आम्ही तुमच्या चेतन प्रेरणेच्या प्रकाशात उच्चारतो। वेदातला दिवा सूर्याला म्हणाला होता हे सूर्या दिवसभर जळत राहून तू जगाला शक्ती दिलीस आता तू पुन्हा जळण्यासाठी दुसऱ्या बाजूला जातो आहेस तीच प्रेरणा घेऊन या छोट्याशा ज्योतीचा देह जाळीत मी तुझं अनुकरण करीन मीही तसेच करीन आम्हीही तसेच करू हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु हरिओम।